सर्व शासकीय कर्मचारी बंधूंनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की हिवाळी अधिवेशन हे मुंबई इथे सुरू आहे आणि आज 30 नोव्हेंबर 2018 रोजी या काही आमदारांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शासकीय सेवेत माहे 2 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि या प्रश्नावर सन्माननीय वित्तमंत्री यांच्याकडून खुलासा मागितलेला आहे. तर हे आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे, जे की 2005 नंतरचे रुजू कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल आपण सर्वप्रथम प्रश्न बघूया आणि त्यावर वित्तमंत्र्यांनी कशाप्रकारे खुलासा केलेला आहे ते सुद्धा बघूया. त्याबरोबर मित्रांनो, आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या, कारण यासारखी अतिशय महत्त्वाची माहिती, अपडेट्स, परिपत्रक, GR यासारखी महत्त्वाची माहिती वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पोहोचत असतो, त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचं आहे. चला आपण आता प्रश्नाकडे वळूया. प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की शासकीय सेवेत माहे 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेली असून ती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने मागणीही करण्यात आलेली आहे, हे खरं आहे का? आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे लढा देत आहे आणि या संघटनेच्या पाठीमागं आपण उभं राहणं अतिशय गरजेचं आहे, या संघटनेसोबत जुळणं आपण अतिशय गरजेचं आहे. हे जर खरं असेल तर शासनाने लागू केलेल्या नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 10% स्वतःची आणि शासनाची रक्कम जमा केली जात असून या रकमेचा कुठलाही हिशेब शासनाकडे नसल्याची बाब समोर येऊन या रकमेत कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचे माही सप्टेंबर 2018 व त्या दरम्यान निदर्शनास आलेले आहे, हेही खरं आहे काय? असं 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये त्यांनी उपस्थित केलेलं आहे. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा, हे जर खरं असेल तर भविष्य निर्वाह निधीमध्ये ज्याप्रमाणे आवश्यकता असल्यास परतावा किंवा ना परतावा रक्कम वाढता येते. हे जर खरं असेल तर भविष्य निर्वाह निधीमध्ये ज्याप्रमाणे आवश्यकता असल्यास परतावा किंवा ना परतावा रक्कम काढता येते, त्याचप्रमाणे परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजनेमधून अशा प्रकारे रक्कम काढण्यासाठी शासनाची भूमिका काय आहे? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू आहे आणि यामध्ये आपली जमा झालेली रक्कम आपल्याला काढता येत नाही, तर ते खरं आहे का असं विचारलेलं आहे. चौथा मुद्दा असा आहे की उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आणि त्या अनुषंगाने सदर पेन्शन योजनेमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयाच्या गैरव्यवहार करणाऱ्या विरुद्ध कारवाई करून राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे आणि नसल्यास विलंबनाची काय कारण आहेत, असा भला मोठा प्रश्न या सर्व सन्माननीय आमदारांनी वित्तमंत्री यांना विचारलेला आहे आणि त्यावर लेखी स्वरूपामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आपण बघूया. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे, ही बाब अगदी खरी आहे आणि 2 नंबरचा जो मुद्दा आहे ते सुद्धा हे मुद्दा खरा नाही असं म्हटलेलं आहे, परंतु 3 नंबरच्या मुद्द्यावर त्यांनी खुलासा केलेला आहे. परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना ही दिनांक 27/8/2014 पासून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट करण्यात आलेली आहे. निवृत्ती वेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या दिनांक 10/1/2018 परिपत्रकान्वये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतून पार्शियल विड्रॉल ची सुविधा उपलब्ध असून सभासदांच्या संपूर्ण सेवा कालावधी 3 वेळा जमा रकमेच्या 25% मर्यादेत कर्मचाऱ्यांचे जमा अंशदान लाभासह रक्कम काढण्याची तरतूद आहे. तर मित्रांनो, खुद्द वित्तमंत्री यांनी आता सांगितलेलं आहे की आपण 3 वेळा ही रक्कम काढू शकता, 25% याची मर्यादा आहे असं लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे. जर आपल्याला काही काम पडलेलं असेल तर नक्कीच आपण आपल्या ज्याप्रमाणे जुनी पेन्शन योजना असणारे कर्मचारी काढतात त्याप्रमाणे आपण सुद्धा 25% 3 वेळेस ही रक्कम आपली जमा झालेली काढू शकता आणि चौथ्यासाठी आहे प्रश्नच उद्भवत नाही. तर अशा प्रकारचा खुलासा हा खुद्द सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. कर्मचारी बंधूंनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण महाराष्ट्र राज्य जुनी हक्क पेन्शन संघटना यांच्या सोबत उभं राहणं अतिशय गरजेचं आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना आपल्याला लागू होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसायचं नाही. मित्रांनो, आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपले जेवढे काही कर्मचाऱ्यांचे ग्रुप असतील, व्हॉट्सअप ग्रुप असतील, त्यावर हा व्हिडिओ नक्की आपण शेअर करा आणि त्यांनासुद्धा नेमकी जुनी पेन्शन योजनेबाबत शासनाची भूमिका काय आहे आणि
कशा प्रकारे आगामी काळामध्ये ही योजना लागू होऊ शकते किंवा नाही याबद्दल आपण माहिती द्या. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा.